नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो काल सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होत होता आणि तो मेसेज होता का वैभवराव पिचड यांचं जे काही जनसंपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे फक्त एका मेसेज वरती असंख्य वैभव समर्थक पिचड साहेब समर्थक त्या ठिकाणी आले आणि बैठक देखील झाली त्याच्यानंतर अगस्थी आश्रम या ठिकाणी ती थी आता आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी आता आलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत एक म्हणजे वैभव पिचड गेल्या काही दिवसांपासून जे ते काही राजकीय बातम्या आपण ऐकत आलो त्याच्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब हे आजारी पडल्यानंतर त्यांच्यावरती आता नाशिक या ठिकाणी उपचार देखील सुरू आहेत त्याच्यानंतर त्यांना आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो याच्यासाठी सर्व भाविक भक्त या ठिकाणी अगस्ती महाराजांकडे या ठिकाणी येऊन प्रार्थना देखील केलेल्या आहेत आणि दुसरी एक बाजू वैभवराव पिचडांनी उमेदवारी करावी ही देखील मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अनेक जण आहेत अनेकांशी आपण बोलणार आहेत या ठिकाणी अरुण शेळके आहेत जुने कार्यकर्ते आहेत सध्याची जी काही आजची जी काही बैठक झाली अगस्त याश्रमावरती आले तुम्ही जे काही पिचड साहेबांसाठी साखळं घातले का पिचड साहेबांना लवकरात लवकर बरं होऊ दे आणि दुसरी एक बाजू आहे वैभव पिचडांनी उमेदवारी केलीच पाहिजे आता कार्यकर्ता थांबायला तयार होत नाही असा कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून का येताना सुरू काय प्रतिक्रिया एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काय वाटते खर तर तालुक्यातले सर्वच कार्यकर्ते साहेबांप्रती असलेलं प्रेम आणि यामुळं साहेब आज वेडवर आहेत आणि त्यांच्या पश्चातीत आता मिटिंग झाली की साहेब लवकर बरे होत म्हणून आगस्तीच्या आता सर्वच कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली दुसरी बाजू असे की सर्वच कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे आदरणीय वैभवराव पितळ साहेबांनी ते म्हणतील तो पक्ष ते म्हणतील बिन अपक्ष तर अपक्ष सुद्धा सगळं सर्व कार्यकर्त्यांची तयारी स्वतःच्या खिशातील पैसे घालून सगळ्या गोष्टींनी कार्यकर्ते उतरायला तयार आहेत रात्रंदिवस दिवस मेहनत करून वैभव पिचड्यांसाठी कारण त्यांनी आजपर्यंत आम्हाला घडवलं आहे ग्रामपंचायत सदस्यापासून तर पंचायत जिल्हा परिषद सदस्यापर्यंत अनेक जिल्हा बँकेचे संचालक असेल असे अनेक असंख्य कार्यकर्ते त्यांनी तयार केले आणि या सगळ्यातून उतराई जर व्हायचं असेल तर आज त्यांच्यावर वेळ आहे कारण भाऊ साहेबांची सेवा करण्यासाठी तिथं हॉस्पिटलमध्ये आहेत मग त्यांच्या या ऋणातून जर आपल्याला उतराई व्हायचं असेल तर आपण सगळ्यांनी साहेबांसोबत भाऊंसोबत राहायचं आणि भाऊंना कोणत्याही परिस्थितीत त्यांनी फक्त अर्ज भराय सगळी निवडणूक आम्ही हातात घ्यायला तयार होतो असं समोर यायचं फक्त वैभवरावने अर्ज या ठिकाणी भरायचा आहे मग तो कोणताही पक्ष असू द्या किंवा अपक्ष याच्यातून भरू द्या असंच म्हणणं आता येते सर्वांचं काय एक प्रतिक्रिया काय एक आढळचे कार्यकर्ते म्हणून आमची प्रतिक्रिया अशी आहे की आमचा पक्ष म्हणजे मधुकरराव बिझड आणि आमचा पक्ष म्हणजे वैभवभाव बिझड त्यामुळे आम्हाला ते, ते कोणत्या पक्षात आहेत किंवा अपक्ष लढवतात याची शिकाई घेणे देणं नाही आम्हाला फक्त उमेदवारी वैभवरावांची झाली पाहिजे आणि या तालुक्याचा आमदार वैभवराव झाले पाहिजे एवढीच आमची महत्वाकांक्षा आहे सर्वांचं म्हणणं आहे का आता फक्त अर्जाचं भरायचं आहे कामाला लागायला सगळे कामाला लागलेत अशीच परिस्थिती आता दिसते या ठिकाणी आदरणीय पितळ साहेब या ठिकाणी नाशिक येथे दवाखान्यात ॲडमिट आहे पण या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं म्हणणं आहे का आमचा सर्वांचा पक्ष वैभव आहे ते उद्या अपक्ष असू किंवा पक्ष असू कोणताही असू ते उद्या पितळ साहेबांच्या या ठिकाणी आदरपणाच्या आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही स्वतःच आमदार केलं उभे अशा सर्व कार्यकर्ते आम्ही वैभवांच्या पाठीशी ब कंपनी राहणार आहे याच्या काय काय प्रतिक्रिया तुमची थो, थोडक्यात खरं तर प्रतिक्रिया आमची नाही अकोले तालुक्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि जनतेची मागणी की मागच्या वेळेस झालेला जो बदल आहे त्याचं फार मोठं दुःख जनता सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करते आणि दोन हजार एकोणावीसचा बदला घेऊन पुन्हा एकदा ह्या तालुक्या हा तालुका सुसंस्कृत ठेवण्यासाठी सुसंस्कृत ठेवण्यासाठी <laughs> वैभवपीचालच लोकांना या ठिकाणी आमदार म्हणून हवे आहेत आणि आम्ही ती सुरुवात आज या ठिकाणी अगस्तिचरणी केलेली वैभव पिचड्यांचीच गरज आहे असं आता म्हणणं कार्यकर्त्यांचं त्यांच्यासह सा, सर्व सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं इथे सा, तुमची काय प्रतिक्रिया एक तू युवक कार्यकर्ता म्हणून युवक कार्यकर्ता म्हणून असं आहे जो अनुभव होता की आम्हाला फोन करायला लागायचं कार्यकर्त्यांना का आज सभा आहे किंवा भाऊं आमदारकीचं तिकीट मिळावं हो किंवा अर्ज भरायचं आहे आता लोक फोन करतात आम्हाला भाऊ अर्ज कधी भरणार आहे ते म्हणजे जे एकोणऐसला चित्र होतं ते फार बदललेलं आहे आणि जनतेने निवडणुकीत हातात घेतलेले आहे आणि लोक आम्हाला सांगतात परिस्थिती कोणती असो साहेब बरे होतील आता आम्ही प्रार्थना केली परंतु उमेदवारी करावी आणि पुन्हा एकदा आमदार करायचं जनतेचं स्वप्न नक्कीच परत हा तुमच्याकडे पण येतो मला एक सांगा सध्या पिचड साहेब जे आहेत बेडवरती आहेत सगळा तालुका प्रार्थना करतो का पिचड साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत या ठिकाणी यावेत कार्यकर्त्यांची मागणी एका वैभवरावने अर्ज भरावेत म्हणजे वैभवराव पिचड दोन्ही संकटामध्ये आहेत एका बाजूला आपले वडील बेडवरती आहेत तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्याचं देखील मन हे दोन्ही बाजू समजून घ्यायचेत कार्यकर्त्या मात्र थांबायला तयारच होत नाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे की हा तालुका ह्या हुकुमशाहीला कंटाळलेला आहे पूर्ण कंटाळलेला आहे आणि त्यातल्या त्यात मुळापट्टा आमचा इतका अग्रेसर आहे की वैभव भाऊ पिसाडांनी उमेदवारी करावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जे अज्ञात हे त्यांना साथ करणारे दुसऱ्या पक्षाचे ते पण भाऊ बरोबर आहे आज ते जरी तिकडे असले तरी मनाने तिकडे असले तरी पण सगळ्या याच्यातून किती भाऊंसाठी आग्रही आहेत की भाऊनी उमेदवारी करावी त्या दिवशीही आम्ही भाऊंना भेटायला गेलो त्यावेळेसही जे कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील ते सगळे तिथं होते ते आम्हाला त्यांच्या अंतर्मानातून सांगत होते की नाही भाऊनी उमेदवारी केली पाहिजे तर हा तालुका कुठंतरी जातीभेदातून मुक्त होईल नाहीतर हा जर पुढच्या वेळेस आणखीन हा हा लबाड आमदार निव निवडून आला तर आणखीन जातीभेद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य जनतेमध्ये माणसात माणूस राहणार नाही आजही माणसात माणूस ठेवलेला नाही तो बी कसा एकटाच पळतोय तसं त्याला वाटतं प्रत्येक माणसाने एकटे एकट्यान राहिलं पाहिजे पण हा मनुष्य जात हा समोरने राहणारा प्राणी आहे आणि म्हणून आमच्या मुळापट्ट्यातून आम्ही एक गुहाई देतो की कोणालाही एवढं लीड मिळालं नाही एवढं एवढं लीड वैभव वा भाऊनला ते कोणत्याही पक्षातून असू अपक्ष असू कसे असू भाऊ म्हणतील ते धोरण भाऊ म्हणतील ते तोरण भाऊंचा शब्द प्रमाण मानून आम्ही भाऊंच्या पाठीशी शंभर टक्के एक मतानी एकजुटीने कोणताही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आम्ही भाऊंसाठी प्रचार करायला महिनाभर देणार आहोत आणि भाऊंना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणून त्यांना आज ज्यांच्या जे मनावरती वज आहे ते मुक्त करण्याचं काम आम्ही करू ठीक आहे भाऊ साहेब आजारी आहेत साहेबांची सेवा करण्यासाठी भाऊंना तिथं राहणं गरजेचं आहे आपला बाप आजारी असल्यामुळं आपल्या मुलाला तिथं थांबणं गरजेचं आहे मी पण बघितलेलं आहे माझ्या मुलांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी पण स्वतः तिथं उपस्थित होतो म्हणजे बापाचं कर्तव्य मुलाला सा। मुला सांभाळणं असतं तेवढंच मुलाचं कर्तव्य बापाला संभाळण आहे म्हणून या तमाम तालुक्यातल्या जनतेला मी एक विनंती करतो की आज भाऊंवर एवढं मोठं संकट ओढवलेलं आहे ते आपलं समजून चाळीस वर्षामध्ये ज्या साहेबांनी आपल्या गरा घराघरात पाणी पोहोचवलं दारा दारात पाणी पोचवलं तुम्ही फक्त तुम्हाला साहेबांनी पोत्याने दिलंय तुम्ही फक्त ओंजळीने द्या एवढीच तुम्हाला एक कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो कैलासराव अगदी थोडक्यात मला एक सांगा जर वैभवरावांनी जर उमेदवारी जर केलीच नाही तर हे जे काही कार्यकर्ते आहेत जे काही यांचे चेहरे जर पाहिल्यानंतर हे कार्यकर्ते भविष्यामध्ये संपूल जातील असं वाटत नाही तुम्हाला म्हणून तर खरं तर कालपासून जी प्रक्रिया चालू झाली गेल्या चार ते दिवसापासून साहेब आजारी पडले कोंबात गेले त्या दिवसापासून साहेब भाऊतीच आहेत परंतु कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली ती कोणता पक्ष तिकीट देणार आहे अजितदादा इकडं आल्यामुळे आपलं तिकीटाचं थोडं डळमळीत झालं आणि त्याच्यानंतर जो मूळ पक्षात होतो आपण आता यु त्यांची माययुती असल्यामुळे तिथं पण आपलं हे नाही पवारसाहेब तिकीट द्याशा वावड्यांनी दरम्यानच्या काळात उठल्या होत्या परंतु त्याचं तथ्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं कारण ते जर तथ्य असं ब्रेकिंग न्यूज आली असती पण इलेक्शनच्या याच्यामध्ये कुठंतरी विरोधक हे चुकीच्या आप पसरवत असतात वैभवराव पिचडांना आम्ही त्यांची मनधरणी करून अपक्ष लढायला लावणार म्हणजे लावणार जनता जेव्हा उत्स्फूर्त होऊन बाहेर पडते तिथं तो विजय असतो भाऊंनी जरी इथं अर्ज भरायला आले नाही तर सूचक त्यांचा अर्ज भरू शकतो आम्ही त्या पद्धतीनं अर्ज भरू अर्ज भरण्यासाठी आम्ही आमच्या स्व खर्चा आणखीन लोकं घेऊन येऊ परंतु वैभव पिसाडांना उभं करून त्यांना आमदार करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे जर भाऊ उभे राहिले नाही तर नक्कीच कार्यकर्त्यांना तोला मोलाचे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन संस्था आहेत सहकार संस्था आहे सहकारच्या संस्थावर हो तुमचा जिल्हा बँक चालते तिथं इलेक्शन होतं हे सगळे तोलामोलाचे कार्यकर्ते त्यांचे तेवढे ठराव आहेत आम्ही आमचं रक्ताचं पाणी करू रात्रीचा दिवस करू परंतु वैभव पिचडांसाठी पिचड साहेब फॅमिलीसाठी का ज्यांनी चाळीस वर्ष ह्या तालुक्याचं पालकत्व घेतलं पीडितांना मदत केली गोरगरिबांना मदत केली पाण्याचं प्रश्न असेल लाईटचे प्रश्न असतील आरोग्याचे असतील रस्त्याचे असतील शैक्षणिक असतील आणि सुद्धा जसं मागाशी एकानी भाषण सांगितलं तायडेंच्या काळात दंगल झाली विरोधकांना त्यांनी त्याच्यातून बाहेर काढलं नाही तर त्यांना कायमस्वरूपी जेल झाले असती एक तर मला लामाला फाशी झाली असती एवढं मोठं उदार नेतृत्व खरं तर तालुक्याला लाभलं आहे तसं नेतृत्व माझ्या मते जिल्ह्याच्या बाहेर आणि महाराष्ट्रात पण नसेल असं हे नेतृत्वच जपायचं आहे त्या कुटुंबाला आम्ही एकत्र येऊन साथ देणार आहोत आणि साहेब लवकर बरे व्हावे बघा आता तुम्ही तिथं होतात सगळ्या रस्त्यांनी बघत आले जेव्हा रॅली ती थूनेगाली लोक सुद्धा शूटिंग करत होते किती मोठा उत्साह या ठिकाणी तयार झाला आणि हा उत्साह आम्ही आगस्ती महाराजांच्या चरणी विनंती प्रार्थना केली का आमच्या साहेबांना लवकरात लवकर तुम्ही या धक्क्यातून तुम बाहेर काढा जसं आता इथं आगस्तीला आलो तसं कोतुळच्या तिथं होणारे टाहाखेला होणारे तिकडं घोरपाडा देवीला तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रार्थना होणार आहे आमचे मुस्लिम बांधवसुद्धा आमच्या कासमभाईंनी सांगितलं की आम्हीसुद्धा नमाज अदा केली तेव्हा साहेबांचा साहेबांचं सा दुःख आमचा अल्ला तुमचा ईश्वर लवकर बरं करो म्हणजे अतिशय प्रत्येक समाज तळागाळातला गरीब असू दा वेगवेगळ्या जातीचे लोक साहेबांच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतात म्हणजे तो देव माणूस म्हणून खरं तर आजचं हे नवचैतन्य तालुक्यात आम्हाला बघायला भेटलं आणि मी सर्वच कार्यकर्त्यांचे तुमचा प्रत्य आमचे सगळे पत्रकार बांधवांचं सुद्धा तितकंच आभार मानीन जेवढं आमचे कार्यकर्ते एकजुटी इथं आलेत त्यांचं जेवढं आभार मानलं तेवढंच जो मी सगळ्या चॅनलवांचं प्रिंट मिडियाचा सुद्धा आभार मानतो धन्यवाद राम मला एक सांगा मध्यंतरी अजित पवार यांच्या जे काही जागा वाटपाचा तिढा असेल किंवा शरद पवार गटाकडून वैभवरावांचं भेटी गाठी ज्या काय असतील पोहोदकर पिचड ज्या काय भेटले असतील त्याच्यानंतर जी ताकत जी ताकद कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली होती त्याच्यानंतर पिचड साहेब आजारी पडली त्याच्यानंतर कार्यकर्ते थोडेसे शांत झाले मात्र सोशल मीडियामध्ये कालचा एकच मेसेज एकाच मेसेजवरती जर एवढी गर्दी होतीये मोठी रियाली शहरातून अगस्ती मंदिरावरती या ठिकाणी जर येते तर ही सुरुवात आहे काय कार्यकर्ता आणि जे काही नेतेगण गावातले असतील कशी ताकद लावतील वैभवराव पिचड आजही संकटात आहेत ते मान्यच करावं लागेल कार्यकर्त्याला आवरी साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे ही परिस्थिती एकोणासशे पंच्याण्णव साली झाली होती एकोणावीसशे पंच्याण्णवचे आम्ही एकोणावीसशे पंच्याण्णव सालापासून वयबरावांबरोबर आहे एकोणावीसशे पंच्याण्णव साली जसे सर्व तालुके पुढारी एका बाजूला गेले आणि पिचड घराने एकटं पडलं त्यावेळेस जसा आवाज उठला होता तो आवाज कालच्या एका मेसेजवरून ह्या तालुक्यामध्ये उठला आहे आणि खरोखर साठ ते सत्तर हजार लोक आज मतदार वे पिचड साहेबांबरोबर आज आहे एक चाळीस वर्षापासून आहे आणि आज वयोवृद्ध लोक जे लोक इथं येऊ शकत नाही ते लोकसुद्धा आजीपर्यंत आले आणि आज इथं कोणालाही काही निमंत्रण दिलं नव्हतं कारण हे सगळी जनता पिचळ साहेबांवर प्रेम करणारे भाऊ प्रेम करणारे साहेब आजारी आहे वैभवराव एकटे पडले आहे पण आज आम्ही शंभर टक्के सांगतो की आमचा भाऊ एकटा पडलेला नाही ही सर्व जनता ही ती सुरुवात आहे अजून तर पुढे पुढे काय होतं ते बघा कारण इथं कोणी आज नेता राहणार नाही जनता हे इलेक्शन हातात घेणार आणि दोन हजार चोवीस चे आमदार हे वैभव इच शंभर टक्के होणार अगदी सर्वांना एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे वैभरावने अर्ज भरावा की नाही भरावा शंभर टक्के भरावा भरावा की नाही भरावा हो भरावा बाबा भरावा भरावा की नाही भरावा 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 शंभर टक्के भरला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बोला भरला पाहिजे भरला पाहिजे टक्के भरला पाहिजे टक्के एक हजार एक टक्का भरला भाऊ टाका भरला भरलाच पाहिजे भाऊ अर्ज तर भाऊ विजय सुद्धा शंभर टक्के अर्ज भरून विजय होणार भरला पाहिजे भरला पाहिजे भाऊनी अर्ज भरला पाहिजे आणि भरल्यानंतर विजय सुद्धा भाऊच होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्के वैभव पिचडच जिंदाबाद बोला भाऊने अर्ज भरावा भाऊनी अर्ज भरला पाहिजे भाऊनी अर्ज भरला पाहिजे शंभर टक्के विजय आपलाच एकशे एक टक्का भाऊ अर्ज भरलाच पाहिजे अर्ज ये कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहे अगस्ती महाराजांच्या या आ, या भूमीमध्ये पावन भूमीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे वैभवराव पिचड ही बातमी तुम्ही एम एच मराठीची बघा आणि अर्ज भरा असं म्हणणं सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत प्रतिनिधी अमोल पवार मी गणेश पवारी एम एच मराठी अगस्ती आश्रम अहिल्यानगर